नमस्कार, आपला दिवस आपले भविष्यमध्ये मी रूपा हुडेकर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज 4 डिसेंबर 2019 बुधवार, आज दुर्गाष्टमी आणि आज बुधाष्टमी पण आहे. आजचा राहूकाळ आहे 12:00 ते 1:30 आणि आजचा शुभकाळ आहे 11:06 ते 12:29. आजची रास आहे कुंभरास. आजचं नक्षत्र आहे शततारका. शततारका नक्षत्र आहे 17:09. त्याच्यानंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सुरू होईल. राशीचक्रातली पहिली रास मेष रास. मेष राशीसाठी आजचा शुभ रंग आहे केशरी. मेष राशीसाठी शुभ वार आहेत मंगळवार, शुक्रवार आणि शनिवार. मेष राशीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. जुनी येणी वसूल होतील. आज जे विद्यार्थी परदेशासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी आज यश येईल. कामकाजाच्या ठिकाणी आज चांगला दिवस जाईल. आज कुटुंबासोबत पण दिवस आनंदाने घालवा, परंतु जोडीदाराबरोबर वादविवाद नको. राशीचक्रातील दुसरी राश वृषभ रास. वृषभ राशीसाठी शुभ रंग आहे आकाशी निळा. वृषभ राशीसाठी शुभ वार आहेत शुक्रवार, बुधवार आणि शनिवार. आज वृषभ राशीसाठी शुभ दिवस आहे. आज त्यांनी उधारी घेऊ पण नाही आहे आणि देऊ पण नाही आहे. कोर्ट कचेऱ्यात जर कामे असतील तर त्यात आज त्यांना यश येईल. कामकाजाच्या ठिकाणी आज त्यांना सहकर्मचाऱ्यांचे सहाय्य मिळेल. राशीचक्रातील तिसरी रास मिथुन रास. आज मिथुन राशीचा शुभ रंग आहे पिवळा. मिथुन राशीसाठी शुभ वार आहेत बुधवार, सोमवार आणि शुक्रवार. आज मिथुन राशीसाठी शुभ दिवस आहे. गुंतवणूकदारांसाठी आज अतिशय लाभदायक दिवस आहे. जुनी येणी वसूल होतील. जोडीदार किंवा भागीदार असेल तर त्यांच्याशी वादविवाद नको. आज घरचं वातावरण अतिशय आनंदमय राहील. घरच्यांबरोबर म्हणजेच कुटुंबासोबत आज दिवस चांगला जाईल. राशीचक्रातील चौथी रास कर्क रास. आज कर्क राशीसाठी शुभ रंग आहे तांबडा. कर्क राशीसाठी शुभ वार आहेत रविवार, सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार. कर्क राशीसाठी आजचा दिवस हा साधारणच आहे. गुंतवणूकदार जर असतील तर त्यांनी आज गुंतवणूक केल्यास अतिशय चांगला. आज प्रवासाचे बेत आखाल. प्रवासासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रवासाच्या निमित्ताने गाठीभेटी होतील. परदेशात जे व्यक्ती प्रयत्न करत असतील त्यांचा कामामध्ये आज विलंब होईल. कुटुंबासाठी वेळ घालवाल, परंतु कुटुंबात वादविवाद करू नये. राशीचक्रातील पाचवी रास म्हणजे सिंह रास. शुभ रंग आहे हिरवा आणि सिंह राशीसाठी शुभ वार आहेत शुक्रवार, रविवार, मंगळवार आणि बुधवार. आज सिंह राशीसाठी शुभ दिवस आहे. घरात वातावरण आनंदी राहील. आज प्रवासामुळे भेटीगाठी घडतील. प्रवासामुळे आज फायदा होईल. आज जोडीदाराशी किंवा भागीदाराशी समजूतदाराने वागा आणि जे आज गुंतवणूकदार असतील त्यांनी आज गुंतवणूक केल्यास अतिशय उत्तम राहील. राशीचक्रातील पुढील रास कन्या रास. कन्या राशीसाठी आज शुभ रंग आहे पांढरा. त्यांचे शुभ वार आहेत शुक्रवार, बुधवार, सोमवार आणि गुरुवार. आज कन्या राशीसाठी साधारणच दिवस राहील. कुटुंबासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागेल. आज जर प्रवास करणार असेल तर मौल्यवान वस्तू जरूर सांभाळा. आज कामकाजाच्या ठिकाणी जरासा तणाव राहील. मानसिक चंचलता भासेल. राशीचक्रातील पुढील राशी आपण पाहूयात, पण त्याआधी छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पुढील रास आहे तुळरास. आज तुळराशीसाठी शुभ रंग आहे लाल. शुभवार आहे रविवार, सोमवार, शनिवार आणि मंगळवार. आज गुंतवणूकदारांसाठी शुभ दिवस आहे. प्रवास जर करणार असाल तर गाठीभेटी होतील, प्रवासामुळे आज फायदा होईल. आज उधारी घेऊ पण नका आणि देऊ पण नका. आज जोडीदार आणि भागीदाराशी तुमचे वर्तणूक चांगली राहील. राशीचक्रातील आठवी रास वृश्चिक रास. आज वृश्चिक राशीसाठी शुभ रंग आहे पिवळा. आणि वृश्चिक राशीसाठी शुभ वार आहेत रविवार, सोमवार, मंगळवार आणि गुरुवार. जे विद्यार्थी आज परदेशासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी आज अतिशय उत्तम दिवस आहे. जे लोकांना गुंतवणूक करणार असतील, गुंतवणूक करायची इच्छा असेल, त्या लोकांसाठी पण आज दिवस चांगला आहे. घरातील वातावरण अतिशय चांगलं राहील. परंतु आज जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तब्येतीची जरूर काळजी घ्या आणि प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. पुढील रास धनुरास. धनुराशीसाठी शुभ रंग आहे हिरवा. धनुराशीसाठी शुभ वार आहेत बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. आज त्यांच्यासाठी साधारणच दिवस आहे. आज प्रवास करत असाल तर त्यांची दगदग होईल. गुंतवणूकदारांस आजचा दिवस अतिशय चांगला. कौटुंबात आनंदी वातावरण राहील. जोडीदार किंवा भागीदार असेल तर त्यांच्याशी आज वादविवाद नको. जे विद्यार्थी किंवा ज्या व्यक्ती परदेशासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यासाठी अतिशय शुभकाळ आहे. राशीचक्रातील दहावी रास म्हणजे मकर रास. मकर राशीसाठी शुभ रंग आहे निळा. मकर राशीसाठी शुभ वार आहेत शुक्रवार, मंगळवार, शनिवार. आजचा त्यांचा दिवस साधारणच राहील. कामकाजाच्या ठिकाणी मकर राशीच्या लोकांना सहकर्मचाऱ्यांसाठी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करावा लागेल. जे मकर राशीचे व्यक्ती आहेत आणि परदेशासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या परदेशाच्या कामामध्ये थोडासा विलंब लागेल. गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस चांगला नाही. तब्येतीची थोडीशी कुरकुर राहील. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीसाठी शुभ रंग आहे क्रीम. आणि त्यांचे शुभ वार आहेत गुरुवार, शुक्रवार, मंगळवार आणि सोमवार. आज कुंभराशीसाठी उत्तम दिवस आहे. धार्मिक स्थळी जाण्याचे आज त्यांचे योग आहेत. जर गुंतवणूकदार असतील तर त्यांनी सल्लामसलत करूनच गुंतवणूक करा. कामकाजाच्या ठिकाणी बढती मिळण्याचे आज त्यांचे योग आहेत. राशीचक्रातली शेवटची रास मीन रास. मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आहे गुलाबी. त्यांचे शुभ वार आहेत गुरुवार, मंगळवार आणि रविवार. आजचा मीन राशीसाठी दिवस हा साधारणच राहील. कामकाजाच्या ठिकाणी दगदग जाणवेल. आज गुंतवणूक नको. कुटुंबात जरा वादविवाद होण्याची शक्यता आहे, परंतु आज त्यांना जोडीदाराची साथ नक्कीच लाभेल. जे लोक परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांची कामांना विलंब लागेल. आज बुधाष्टमी. असा विश्वास आहे की आजच्या दिवशी जर शंकर आणि पार्वतीची उपासना केल्यास मागच्या जन्माची पापे धुतली जातात. पण माझ्या मते हे कलयुग आहे आणि या युगात जर पाप केलं तर तुम्हाला इथेच भरावी लागते. प्रत्येक स्त्रियांमध्ये पार्वतीचा अंश असतो, तरी प्रत्येक स्त्रीला मान देणे हे आपलं कर्तव्य आहे. हे झालं बारा राशींचं आजचं भविष्य. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. शुभम भवतु.